आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे किंवा महाराष्ट्र इलेक्ट्रिशियन फेडरेशन आणि प्राध्यापक एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली, खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही गेल्या 10 ऑगस्टला सुद्धा वीज बिलाची होळी केली आणि राज्य शासनाला, केंद्र शासनाला हा इशारा आंदोलन आजही आम्ही परत एकदा पुन्हा एकदा चालू केलेलं आहे की तुम्ही केंद्र राज्य ह्याच्यावर एकमेकाच्या भांडत बसून करू नका. विरोधी पक्ष जो निवडून दिला की नाही त्यालासुद्धा इथल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या माणसांनी मतं दिलेली आहेत, विरोधी पक्ष केलेला आहे. केंद्रातसुद्धा 48 खासदार आहेत, त्यातले 42 खासदार तुम्हाला ह्या सरकारने दिलेले आहेत. तुम्ही दिलासा द्यायचं काम करा ना. तुमची एकमेकाची भांडणं, एकमेकाचं ही बघायसाठी जनता मोकळी नाही आहे. जनता आता प्रचंड अडचणीत आहे. लॉकडाऊन तुम्ही 22-23 मार्चला लागू केला, त्याच्यानंतर सर्वसामान्यांचा रोजगार गेला. रोजगार गेल्यानंतर त्याचं इन्कमिंग जे होतं ते सगळं पूर्ण ठप्प झालेलं आहे. माणसं मेटाकुटीला आलेत. माणसं उद्रेक होतोपर्यंत, मरसतोपर्यंत वाट बघू नका. आमची इच्छा आहे, त्याने काय मागणी केली आम्ही, साधं तुम्हाला जर ह्याचं लाईट बिल माफ करा म्हणून घरगुती किंवा व्यावसायिक, ज्यांचं व्यवसाय बंद झाला, त्याचं माल आत नष्ट झाला, सडला आत, अनेक जणांचं नुकसान झालं नको इतकं, असं असताना तुम्ही जर वेळकाडूपणा करणार असाल, काय करणार असाल, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली किंवा आज परत एकदा दुसरा इशारा आहे. तिसऱ्या वेळेला स्वाभिमानीला आंदोलन शिकवायची गरज नाही. आम्ही आत्ता ह्यांना उद्रेक होण्यासारखं परवडणार नाही, नुकसान होण्यासारखं परवडणार नाही म्हणून शांततेच्या मार्गानं आम्ही आमचं न्याय हक्कासाठी, जनतेच्या न्याय हक्कासाठी मांडतोय. पण जर सरकार प्रत्येक वेळेला केंद्र देईल, केंद्र म्हणेल राज्यानं काय केलं आणि आमची सत्ता असली, तर असं तुम्ही करू नका. कृपा करून माणसं अडचणीत आहेत, त्यांना तातडीनं मदत करा. आणि किती लागतात, 3 महिन्याचं लाईट बिल जर माफ करायचं म्हणलं घरगुती आणि व्यावसायिकचं, तर 4,500 कोटीची तरतूद करायला लागते. एवढी जर रक्कम तुम्ही देत नसला, आज पालकत्व, शासन म्हणजे पालकत्व असतं. ज्यावेळेला जनता अडचणीत येते त्यावेळेला शासनानं उभं राहायचं असतं, ह्यासाठी शासन निर्मिती झालेली असती. मग शासनानंच हातवर करून बघितल्यावर जनतेनं कुणाकडे बघणार आहेत. मग जर असं झालं तर पुढच्या वेळेला तिसरी वेळ असेल ह्या आंदोलनाची, आणि त्यावेळेला माफ केलं जाणार नाही. त्या 8-10 दिवसात तुम्ही निर्णय योग्य तो घ्यावा. ह्याच्या अगोदरसुद्धा ऊर्जामंत्र्यांनी आम्हाला त्या कमिटी समितीतल्या माणसांनी बोलावलं आणि काही कुठला निर्णय लागेल असं वाटलं होतं. दरम्यान आम्ही आज सगळ्या जनतेला आव्हान करतो तुमच्या माध्यमातून, कुणीही घरगुती असेल, व्यावसायिक असेल, छोटे व्यावसायिक असेलही, कुणीही लाईट बिल भरायचं नाही. स्वाभिमानी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सर्वसामान्य माणसांना घाबरावायचं कुणी कारण नाही. जर एमएससीबीनं दादागिरी करायचा प्रयत्न केला तर दादागिरीला दादागिरीनं उत्तर देईल. आम्ही शासनाच्या सगळ्या नॉर्म कंडिशन सगळं पाळून मगच आम्ही तुम्हाला ह्या इथं बसतोय, शांततेच्या मार्गाने निवेदन देतोय, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. जर वायरमॅन असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, जर तुम्ही दादागिरीवर उतराल तर स्वाभिमानी तुम्हाला हिसका दाखवल. स्वाभिमानीला आंदोलन शिकवायची कुणी गरज नाही आहे. ह्याच्या अगोदर स्वाभिमानीनं ज्या पद्धतीनं आंदोलन केलेत त्या मूळ पद्धतीवर यायला लावू नका. तर आमची विनंती आहे, तुम्ही, आम्ही निवेदन दिलं ना तुम्हाला, तुम्ही निर्णय घ्या. कधी निवेदन पाठवायचे तेव्हा पाठवा, काय तुम्हाला करायचे निर्णय त्यावेळेला लागू द्या. ऊर्जामंत्र्यांनी कधी तुमचं धोरणात्मक निर्णय घ्या, तोपर्यंत कुठल्याही एखाद्या ग्राहकाचं विद्युत कनेक्शन जर कट केलं तर स्वाभिमानीची गाठ असेल. आणि मग स्वाभिमानी हिसका तुम्हाला ह्यावेळेला दाखवूच, तुम्हाला 440 करंट द्याने देईल. मग कारण नसताना मग कायदा बिदा, जर तुम्ही कायदा पाळणार नसाल तर मग कायदा गेला. कायद्याची प्रोव्हिजन असं आहे की तुम्ही, आम्ही थकबाकीदार आहे, तर 56(3) ऍक्टचं तुम्ही आम्हाला नोटीस द्या, आमच्यावर कारवाईचा ही करा, मग ते आम्ही मान्य करू. कायद्याचं राज्य आहे. जर तुम्ही बेकायदेशीर, आणि ह्याच्यामध्ये झालं आहे काय, साधं सातारा जिल्ह्यामध्ये एक ही महानगरपालिका नाही, आणि बिलाच्या पाठीमागं स्पष्ट लिहिलं आहे 1/4/2020 पासून 10 रुपये महानगरपालिका क्षेत्राला वाढ आहे. आणि ह्यांनी जर 90 रुपये स्थिर आकारा होता, त्या 100 करून ठेवला, म्हणजे ही लूट आहे का नाही? बोगस बिलं छापायची, वितरित करायची आणि माणसांना लुटायचं, हे एक कलमी कार्यक्रम गेले अनेक दिवस. शेती क्षेत्रातल्या वीज पंपाचा असेल, या घरगुतीचा असेल, जर माणसं उद्रेक करत नाहीत, काय बोलत नाहीत, विचारत नाहीत, म्हणून जर तुम्ही मनमानी पद्धतीनं कारभार करा असाल तर मग स्वाभिमानी दांडकं घेऊनच तुम्हाला हिसाब केल्याशिवाय राहणार नाही. ही बी आत्ता आम्ही इशारा देतो. आणि जर कुठल्या ग्राहकाला नाहक त्रास कुठल्या वायरमॅन करवी, कुठल्या कर्मचारी करवी, जर एमएससीबीनं दिला, आम्ही निवेदन दिलेलं आहे, ऊर्जामंत्र्यांना 10 ऑगस्टलासुद्धा निवेदन दिलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे, वीज बिलाची होळी केलेली आहे, आजही परत धरणे आंदोलन केलेलं आहे, टाळाठोको आंदोलन आहे. या मानवनिर्मित साखळी करून हे टाळा ठोकलेला आहे आम्ही या एमएससीबी कार्यालयाला. आणि जर तुम्ही मस्ती कराल, गुरमी कराल, तर आम्हाला कुठे भरतीला उभं राहायचं नाही. आम्ही आमचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य गरीब माणसं अगोदर पिचलेले आहेत, रोजगार नाहीत, पगार नाहीत, अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही त्यांना लाईट बिल भरण्याची सक्ती कराल, दादागिरी कराल, तर दादागिरी तुम्हाला काय असती, सातारा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी दाखवल्याशिवाय राहणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, शेतकरी एकजुटीचा.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो,